नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जसं की तुम्ही बघू शकता पाठीमागं प्लॉट आपल्या, तर मार्चच्या सुरुवातीमध्ये या पोझिशनमध्ये एवढ्या टेम्परेचर नसताना एवढ्या थंडीच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं प्लॉट जो आहे तो मेंटेन केलेले शेतकरी आज आपल्यासोबत आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या प्लॉटमध्ये त्यांचं नियोजन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे, किंवा त्यामध्ये स्प्रे असेल किंवा विद्राव्य खताचं नियोजन असेल, किंवा लागवडीपूर्वीपासून म्हणजे बेसल डोसपासून तर ते आत्तापर्यंत सर्व नियोजन आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव गंगाधर विठ्ठल नांबरे, मुक्काम पोस्ट कारंजखेडा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. माझं शिक्षण म्हणलं तर मी BSc BEd झालेलो आहे आणि या शेतीत आता सध्या हा जो मिरचीचा प्लॉट आहे हा या थंडीच्या वातावरणामध्ये आम्ही कसा केला याची माहिती द्यायची म्हणली तर सुरुवातीला आम्ही नांगरून बेड तयार करून घेतले. खाली बसण्याचं कारण म्हणजे मला थोडं स्पायनल कॉर्डचा त्रास आहे, त्यामुळे ज्या मला उभं राहून माहिती द्यायला थोडा त्रास होत होता त्यामुळे खाली बसून घेतलं. यात थंडीच्या वातावरणामध्ये समजा आपण कशा पद्धतीनं त्याला हे केलं, शेतीची अगोदर नांगराट करून घेतली, नांगराट केल्यानंतर बेड तयार करून घेतले, बेड तयार केल्यानंतर बेसल डोस टाकून घेतला. त्यात बेसल डोस टाकताना सेंद्रिय खताच्या गोण्या वापरल्या. आता त्यात आपल्याला कुठल्याही कंपनीचा प्रचार नाही करायचा आहे, पण तरी समजा मी RNMEचं खत घेतलं बेसल डोसमध्ये सेंद्रिय खताचा वापर करायच्या दृष्टीनं. त्यानंतर त्यात एक मायक्रोन्युट्रिएंटची किट घेतली. हां, ते हो ते खत आम्ही एका एकरला 40 बॅग या प्रमाणात समजा गुंठ्याला एक गुणी पडेल अशा पद्धतीनं वापरलं. आणि आपलं रासायनिक खताचं बेसल डोसमध्ये घेताना 2 बॅग 10 20 20 एक मायक्रोन्युट्रिएंटची किट घेतली त्यात. आणि नंतर मी मल्चिंग पेपर टाकून घेतला. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर त्यावर 1x1 अशा अंतरावरती लागवड केली. 2 बेडमधलं अंतर आपलं 4 फूट आहे आणि 2 झाडातलं अंतर 1 फूट. मल्चिंग पेपर किती मायक्रॉन? मल्चिंग पेपर टाकला आपण त्यात 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे. तो पेपर एक सीझनही निघला तरी चालतं, पण सरासरी आपण त्याला 2 सीझनसाठी वापरणार आहोत समजा. आणि मायक्रोन्युट्रिएंटची किट वापरली त्यामुळे नंतर लगेचच मायक्रोन्युट्रिएंट द्यायची की गरज पडली नाही त्याला. नंतर ह्युमिक ॲसिड दिलं थोडंसं मुळांची चांगली वाढ होण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता समजा आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीनं आलेलं आहे त्याचं. याच्यात आपण वाणाची निवड करताना उन्हाळीमध्ये आपण समजा 20 एप्रिलच्या नंतर जो प्लॉट करतो, जूनच्या सुरुवातीला मार्केटमध्ये येणाऱ्या मिरचीचं लागवड करताना आपण तेजापूरची लागवड करतो, कुणी 9 तेज प्राईडचं करतो. या वातावरणात आपण बलरामची लागवड करायचा विचार असा केला की बघ ती थोडीशी तिखटाच्या चवीला ते आपल्या तेजापूरपेक्षा कमी तिखट आहे समजा. आणि उन्हाळी वातावरणामध्ये तिला खाणारे ग्राहक आपल्याला जास्त उपलब्ध होते समजा तेजापूरच्या तुलनेत. त्यामुळे आपण बलराम या वाणाची निवड केली लागवडीसाठी. नंतर वाटर सोल्युबल खतामध्ये आपल्याला मिळेल त्या कंपनीज तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. सुरुवातीला 20 20 20 किंवा 19 19, नंतर मग स्टेजनुसार जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपण करत गेलो. नंतर 12x60 वापर झाला, 13x40 13 झाला समजा. मध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट द्यायची गरज पडली त्यावेळेस काही वेळेस मायक्रोन्युट्रिएंट देता देण्यात आलं समजा. त्यात मी रेमेडी वापरलं आपलं वनिता ॲग्रो कंपनीचं. आणि नंतर फवारण्यासाठी ह्या दिवसामध्ये जास्त करून आपल्याला रेड माईटचा जास्त धोका असतो आणि एक पांढरी माशी, तर त्यासाठी आपण ओमाईटची फवारणी घेतली. किंवा आणखी पांढऱ्या माशीला जर म्हटलं तर ॲक्ट्रा थायमेथॉक्झॉम घेतला आपण त्यात. आणि आता आणखी नवीन काय पाहिजे, जसं वातावरणात बदल झाला त्या पद्धतीनं आपल्या झाडावर जसा परिणाम जाणवला त्या पद्धतीनं आपण स्प्रेचं नियोजन करतो आहे. पुन्हा पाणी व्यवस्थापन कसं आहे, यामध्ये पाणी व्यवस्थापनाचा खूप महत्त्वाचा रोल असतो. तर जास्त पाणी काही काही शेतकरी प्लॉट तर लावतात, परंतु जास्त पाणी झाल्यामुळे सुद्धा काही रोगांचा अटॅक जास्त प्रमाणात होत असतो. तर त्यामध्ये पाणी व्यवस्थापनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे? पाणी व्यवस्थापन करायचं म्हणलं आता मल्चिंग पेपरचा जर आपण वापर करतो आहे तर पाण्याची आपल्याला कमी पाणी जरी असलं तरी चालतं समजा. जास्त पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा 1-2 दिवसाआड 2 तास पाणी जर दिलं तरी भरपूर होतं आहे पिकाला. आणि या आता पाण्याची टंचाई आता इथून पुढे समजा उन्हाळ्याचे दिवस सुरुवात होणार आहे तर पाणी असे विहिरीमध्ये कमीच पाणी आहे. आपण कमी पाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्या दृष्टीनं मल्चिंग पेपर अंथरलेला आहे.
प्रत्येक मिरचीचा प्लॉट आपण बघत असतो, तर त्यामध्ये बोकड्या नावाचा जो रोग असतो की हा शेंडा जो आहे तो असा गुच्छासारखा, फुलांच्या गुच्छासारखा झालेला दिसतो. प्रत्येक प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणात ते असतं, परंतु ह्या प्लॉटमध्ये मला एक ठिकाण दिसलं फक्त, ते पण काढलेलं होतं. तर तुम्ही हे नियोजन कशा पद्धतीने केलं, याच्यावर कसं कंट्रोल तुम्ही मिळवता आला तुम्हाला? आता तो जो व्हायरस म्हणतो आपण ज्याला चिल आपला बोकड्या म्हणतो, कोणी त्याला कोणी कोकड्या अशा पद्धतीने संबोधतं, त्यात पर्णकुच झालेलं दिसतो आपल्याला. तो ज्या समजा आपल्या प्लॉटवरती 1000 झाडे समजा उदाहरणार्थ आपण, आणि त्यात जर आपल्याला 50 झाडे दिसले तर ते 50 झाडे काढून टाकण्यामध्ये आपल्याला ते परवडतं समजा. कारण ते काय होतं, पांढऱ्या माशी त्या झाड्यावर बसून दुसऱ्या चांगल्या झाड्यावर बसल्यानंतर पांढऱ्या माशीमुळे तिचा प्रसार होतो समजा इतर पिकामध्ये. त्यात आम्हाला दिसत्या क्षणी आम्ही ते झाडं काढून टाकत गेलो आणि नंतर पांढऱ्या माशीसाठी ट्रॅप लावले, ट्रॅप वापरले काही, आणि पांढऱ्या माशीसाठी जी फवारणी घेतली त्यात ॲक्ट्रासारखे हे कीटकनाशक वापरले. ऑर्गॅनिक औषधांचं पांढऱ्या माशीसाठी ऑर्गॅनिकमध्ये काही घेतलं नाही आपण, कारण आता ऑर्गॅनिक औषध त्या तिथे व्यवस्थित नॉलेज असलं तर वापरायला परवडतं समजा ऑर्गॅनिक औषध, कारण केमिकल शिवाय पर्याय नाही असं. फळधारणा जास्तीत म्हणजे फळधारणा तुमच्या प्लॉटमध्ये मला या वातावरणामध्ये चांगलं दिसते, तर फळधारणासाठी तुम्ही काय केलं आहे? फुलगळ तर बिलकुलच दिसत नाही आहे, तर फुलगळणं होण्यासाठी आणि फळधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? फळधारणा आता सुरुवात होते समजा फळधारणाची, पण फुलगळ कमी करण्यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट वापरलं, कॅल्शियम नायट्रेट सोबत आपण बोरांचा वापर केला, ज्यामुळे फुल टिकून राहिलं समजा या वातावरणात, जास्त फुल ड्रॉपिंग झाली नाही त्यात. त्यात आता आपण इतर शेती आता जसं मी टोमॅटोची शेती करतो, टोमॅटोच्या शेतीमध्ये आम्ही फुलगळ कमी करण्यासाठी 12:61:0 ग्रेडसोबत कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचा वापर करतो, त्यामुळे आपल्याला समजा फुलगळ कमी करता येते. ती फुलगळ आपण मिरचीच्या पिकात आपण तोच प्रयत्न केला आणि आपल्याला त्याचे रिझल्ट आले. तर स्प्रेसाठी वापर नाही आपण ते ड्रिपमधून वापरला समजा, एक वेळेस एका एकरला आपण 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच्यासोबत 250 ते 500 ग्रामच्या दरम्यान बोरॉन देतो. आता ह्युमिक ॲसिड तुम्ही आतापर्यंत किती वेळेस वापरलं? ह्युमिक ॲसिड सुरुवातीला एक वेळेस आपण वापर केला, लागवड झाल्यानंतर सगळ्यात पहिले ड्रेसिंग आपण ह्युमिक ॲसिडचीच केली, ह्युमिक ॲसिड आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक. काही आळवणे अशा वरतून नाही, डायरेक्ट ठिबकनंच सोडलं, डायरेक्ट ड्रिपनंच दिलं. तर स्प्रे किती झाले तुमचे आतापर्यंत? आतापर्यंत 4 स्प्रे झाले आमचे. सगळ्यात सुरुवातीला आपण त्यावर बेनिया घेतलं, जेणेकरून ती शेंडी आळी नागाळे म्हणतो आपण, ती आळेल ते प्रतिकारक समजा, त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट आहे ते. आपण ते टोमॅटो प्रयत्न केलेला आहे, आपल्याला त्यातून रिझल्ट आलेले आहे, त्याच्यामुळे ते आपण कोणाच्या सल्ल्याने केल्याशिवाय आपण आपल्या प्रयत्नातून काय करता येतं आपल्याला. आपण शेतीमध्ये जेवढे नवीन नवीन प्रयोग केले समजा, त्या प्रयोगातून आपल्याला जसं यश मिळत गेलं आपण त्या पद्धतीने याच्यावरती प्रयत्न करत गेलो, आणि आता आपल्याला समजा आपल्यासमोर दिसतंय मिरचीची क्वालिटी, प्लॉट एक नंबर आहे. हो, त्या पद्धतीने आपण करत बेनिवाचा एक स्प्रे घेतला. हो, बेनिवाच्या नंतर पांढऱ्या माशीसाठी आपण ॲक्ट्रा घेतलं, त्या ॲक्ट्रा म्हणजे ते थायमिथक जाऊन म्हणतो आपण त्याला, ते वेगळ्या वेगळ्या नावांसुद्धा उपलब्ध आहे आपल्याला, असा नाही की आपण ॲक्ट्राच वापरलं पाहिजे म्हणून, असंही काही नाही. त्यात पांढऱ्या माशीचा स्प्रे घेतला, त्यानंतर शेजारी जो टोमॅटो जुना प्लॉट आहे त्याच्यावरचे रेड माइट्स इकडे आले, त्याच्यामुळे आता ओमाईटची फवारणी घेतोय पुन्हा परत. म्हणजे घेतली का? नाही, आता ओमाईट घेतले अगोदर आणि आता पुन्हा परत आपण ओमाईटच घेतोय. ओमाईट घेत आहे. हो बरं, तर खत नियोजनामध्ये काय म्हणजे वॉटर सोल्युबल खत म्हणजे किती वापरता आणि कशा पद्धतीने? एक वॉटर सोल्युबल खताला आपण एका एकरला समजा सरासरी 5 किलो एका वेळेस वापरतो. आतापर्यंत आपण सगळ्यात सुरुवातीला ह्युमिक ॲसिडची ड्रेसिंग म्हणण्यापेक्षा डायरेक्ट ड्रिपनं दिलं आपण ते, त्यानंतर 3-4 दिवसाच्या अंतराने आपण त्याला 20-20-20 दिलं, 6 किलो एक एकरच्या प्रमाणात दिलं ते, थोडं समजा जमीन हलकी त्या पद्धतीनं आपण थोडंसं खत एक्स्ट्रा दिलं, नाही तर आपली चांगली सुपीक जमीन असली तर एका वेळेस 5 किलो खत जरी दिलं एका वेळेस तरी पुरेसं होतं वॉटर सोल्युबल खत, आणि ते विद्रव्य स्वरूपात आहे, त्यामुळे जमिनीत आपल्याला समजा फॉलिवर खताचे जसे 20-22 दिवसानंतर रिझल्ट आहे त्या पद्धतीनं वॉटर सोल्युबल खताला आपल्याला इतकं दिवस वेट करायचं काम नाही, 3-रा दिवशी आपल्याला ते खत आपलं माल अपटेक करता समजा आणि आपल्याला रिझल्ट मिळतो, आणि त्यात एक वेळेस बेसल डोस दिलेला आहे व्यवस्थित, त्यामुळे अति वापरायची गरज पडली नाही ती खत, किंवा लगे आपल्याला चौथ्या दिवशीच पाहिजे असं. आता समजा मिरचीला लागवड करून जवळपास 1.5 ते 2 महिने झालेले, एवढ्या दिवसात आपण 4 वेळेस खत दिलं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण 20-20-20 दिलं, 20-20 नंतर एक वेळेस 12:61:0 दिलं, त्यानंतर परत 17:44 घेतलं, आणि आता 13:43 शेवटचा डोस दिलेला आहे त्याला. तर मग आता इथून पुढे तुमचं काय नियोजन असणार आहे? म्हणजे आता माल तर तुमचं अजून एक 15 दिवसामध्ये चालू होणार आहे प्लॉट,
तर जास्तीत जास्त माल निघण्यासाठी तुम्ही कोणत्या खताचा, म्हणजे तुम्हाला बराचसा अनुभव मला, हो आता ही फुल धारणातेला व्यवस्थित झालेले आहे समजा, आणखी आपण त्यात फुल टिकून राहण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणार आहोत, आणि फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी समजा आपल्याला 13-40-13 खताचा आपण जास्त वापर करणार आहोत रेग्युलर तुम्ही, हो रेग्युलर ते असं एक स्टेज अशा पद्धती देऊ आपण, एक वेळेस जोपर्यंत आपल्याला फुल टिकून येतो तोपर्यंत आपण 12-61 वापर करणार आहोत त्यात, आणि फुल टिकण्यासाठी पुन्हा कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचा वापर. या थंडीच्या वातावरणामध्ये बरेचसे प्लॉट जे आहेत तर ते फेल होतात, तर तुम्ही या थंडीच्या वातावरणामध्ये म्हणजे कशा पद्धतीनं तुमचं काम केलं की त्यामुळे तुमचा प्लॉट मला चांगला दिसतोय थंडीमध्ये, सहजासहजी शक्य होत नाही, तर तुम्ही नेमकं नियोजन काय थंडीच्या वातावरणापासून वाचवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? आता थंडीचं वातावरण जर म्हणलं तर आता यावेळेस यावर्षी वातावरण एकदम पूर्ण विस्कळीत झालेलं आहे समजा, असं सीझन गेलं नाही की बॉल की ह्या दिवशी आता समजा थंडी पडली तर अजूनही असं वाटलं नाही की एकदम अति थंडी पडली, पण जास्त जर थंडी पडली तर आपण खालून मिरची असो टमाटा असो त्या पिकाला खालून सल्फरचा वापर करून थोडं थंडीपासून वाचवू शकतो, थंडीचं वाचवण्यासाठी सल्फर वापरून जास्तीत जास्त खालून सल्फर. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की मिरची लागवड जर समजा शेतकऱ्याला नवीन करायची तर कोणकोणत्या गोष्टी त्यांनी अगोदर लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अडचणी येणार नाही, आणि कोणत्या मुख्य अडचणी मिरची पिकामध्ये लागवड करत असताना किंवा काढणीपर्यंत येत असतात त्याबद्दल थोडंसं सांगा. आता मिरचीची लागवड आपल्याकडचे शेतकरी सरासरी एप्रिलच्या नंतर करतात की जी मिरची जूनच्या सुरुवातीला आपल्याला बाजारपेठमध्ये उपलब्ध होती समजा, पण ते काय त्यावेळेस काय होतं की बा प्रत्येक शेतकरी समजा ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे तो प्रत्येक शेतकरी थोडी त्याच्या पद्धतीने लागवड करतो, 10 गुंठे असेल 20 गुंठे असेल 1 एकर असेल, मग त्यावेळेस काय होतं की ती पूर्णच पूर्ण मिरची एकाच वेळेस मार्केटमध्ये आल्यानंतर दर पडतात आणि पदरी निराशाच पडते त्यावेळेस. आता हे जे सीझन आहे आता समजा आमचा नवीन प्रयोग म्हणा तुम्ही किंवा आणखी काही की बा थोडंसं आपण समजा थोडं वातावरण चेंज करून मिरचीचा प्रयोग केला त्यात आपल्याला यश आलं, थोडंसं नियोजन व्यवस्थित असलं तर करता येतं, आणि त्याच्यात येणारे मुख्य रोग म्हणले तर तो एक आपण तुझं ज्याला चिली व्हायरस म्हणतो समजा, ज्याला बोकड्या कोकडा आपण या रोप नावानं संबोधतो, त्यापासून वाचवासाठी आपण ते पांढऱ्या माशीवरती जास्त लक्ष दिलं आतापर्यंत की बा तो रोग आपल्या पिकावरती येऊ नये, आणि रोगग्रस्त जी झाडं आपल्याला दिसून आले ते आपण म्हणजे त्याच वेळेस ते आपण शेतातून काढून टाकले, आणि ते फवारणीमध्ये त्यात पांढऱ्या माशीला प्रतिकारक फवारणी आपण आतापर्यंत घेत गेलो. यांचं म्हणणं असं आहे जो बोकड्या आणि व्हायरस असतो तर तो बरेचसे मार्केटमध्ये अफवा असतात की या औषधानं त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं किंवा त्या औषधानं मिळवता येतं, तर मित्रांनो ही एक फसवेगिरी आहे. तर या रोगापासून जर आपल्याला मुक्त राहायचं असेल तर जसंच तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये एकही झाड दिसेल तर ते सर्वप्रथम आपल्याला काढायचं आहे, आणि पांढरी माशीची फवारणी जी आहे पांढरी माशीसाठी तुम्ही थायमोसाफ्लॉन म्हणा किंवा ॲसिटॅपिमाइड म्हणा तर हे वारंवार घ्यायचं आहे, जेणेकरून पांढरी माशीवर जर तुम्ही कंट्रोल मिळवलं तर पांढऱ्या माशीपासून तो रोग जो आहे तर त्याचं दुसऱ्या रोपांना तिथून तो घेऊन जात असतो, तर त्याचा वाहक तो असतो पांढरी माशी असते, तर पांढरी माशीवर जर आपण कंट्रोल मिळवला तर निश्चितच आपल्याला त्या व्हायरसपासून रिलीफ मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं यांचं नियोजन तसं खूप छान आहे आणि प्लॉट पण तसा चांगला छान आहे, आणि रेट पण सध्या मार्केटमध्ये रेट बी खूप चांगला आहे आता सध्या स्थितीला, आणि माल त्यांचा जवळपास 15 दिवसामध्ये आता चालू होईल तुमचं प्लॉट चालू होईल. तर साधारणतः आता काय मार्केटचा अंदाज काय वाटतो तुम्हाला, म्हणजे आणि उत्पन्न काय वाटतं समजा तुमचे? आता मार्केटचा अंदाज असा आहे आता ह्या सीझनला समजा बरेच शेतकरी थंडीच्या वातावरणामुळे म्हणा आणखी दुसऱ्या येणाऱ्या अडचणीमुळे म्हणा त्या पिकाकडे धजावत नाही कोणी. आता आपण प्रयोग केला ह्यावेळेस मार्केटमध्ये मिरची कमी प्रमाणात उपलब्ध होती त्यामुळे दर वाढलेले आहेत, आणि आता आपली मिरची आणखी 15 दिवसानंतर मार्केटमध्ये येईल समजा. आता किरकोळ बाजारात मिरचीची दर आहे समजा किलोला 100 रुपये या प्रमाणात आपल्याला खरेदी करावी लागत आहे मिरची, आपण सरासरी रेट 60-70 रुपये रेट आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो या पिकाकडून. आणि ठीक आहे समजा वातावरणानुसार आता आपण एप्रिलमध्ये लागवड करून जूनच्या सुरुवातीला जास्त मिरची काढली असती, पण ती जास्त मिरची काढून जर आपल्याला कमी दर मिळत असेल आणि कमी काढून जर आपल्याला चांगला दर मिळत असेल तर ती कमी निघलेली चालती ह्या वातावरणात. अपेक्षित उत्पन्न काय तुमचं? अपेक्षित उत्पन्न आता हे 12,000 प्लांट्स आहे समजा, जवळपास 1.25 एकरमध्ये आपण लागवड केलेले, 1.25 एकरमध्ये आपल्याला 100 क्विंटल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये यांनी आंतरपीक म्हणून टरबूजची सुद्धा लागवड केलेली आहे, तर याबद्दल थोडंसं सांगा याचं मागचं तुमचं दृष्टिकोन काय आहे?
टरबूजची लागवड करायचं मेन कारण म्हणजे आता आपण मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे, त्यात आपण मिरचीला जे जे खत देणार आहोत, समजा आता टरबूजाची आपण पूर्ण प्लॉटमध्ये 1000 झाडाची लागवड केलेली आहे टरबूजाची, आणि त्यात ते 3-4 बेड सोडून एक ओळ आपण त्यात घातली आहे की बा त्या 2 बेडच्यामध्ये आपण ती वेलपस राहून त्याचं त्यातून मिरचीवर होणारा अंतर समजा होणारा जो खर्च आहे तो आपण त्यातून काढायचा प्रयत्न करतो आहे. आता जे आपण मिरचीला देणार आहे पा ती फवारण्याच्या स्वरूपातून असो किंवा खालून वॉटर सोल्युबल खताच्या स्वरूपातून असो, ती आपल्याला त्या टरबूजाला ॲटोमॅटिक मिळणार आहे समजा, तर त्यात असं वेगळं काही खर्च करायची आणखी गरज पडणार नाही, त्यामुळे तो एक नवीन प्रयोग आपण करून पाहिला आहे. धन्यवाद सर, खूप छान माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिलीत, तर खरंच तुमचं आभार मानावे, कारण की ते त्यांना एक आजार आहे स्पायनल कॉर्डचा काहीतरी प्रॉब्लेम, त्यांचे 2 ऑपरेशन झाले तरी पण ते इतक्या जिद्दीनं आणि इतक्या उत्साहानं शेती करत आहेत की बरेचसे जण थोडंफार काही जर झालेलं असलं तर त्यांचं लक्ष जे आहे ते शेतीत म्हणा किंवा कोणत्याही कामामध्ये लागत नाही, परंतु हे खूप जिद्दीने आणि उत्साहाने शेती करत आहेत, आणि शेतीतून बघू शकता या वातावरणामध्ये तुम्हाला 100 एखादा अर्धा प्लॉट सक्सेस दिसतो, तर हा प्लॉट तर लगे 101% सक्सेस आहे, यामध्ये कोणताही अटॅक नाही किंवा जसं म्हणाल तर फुल धारणाही चांगले आहे, फळ धारणाही चांगले आहे, 1 प्लॉट आहे, तर अशा पद्धतीचं यांचं नियोजन मला तर खूप छान वाटलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कॉमेंट करून तुम्ही कळवू शकता, त्याचबरोबर तुमच्या काही अजून प्रश्न असतील, अडचणी असतील, तेही कॉमेंट करून नक्की विचारा, त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याचबरोबर जे शेतकरी मित्र या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याबरोबर बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. धन्यवाद, आभारी आहे.